हेमंतगोड से वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन। उदयनराजे सातारा लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा भाजपकडे। उदयनराजेंच्या रिक्त होणाऱ्या जागेवर राष्ट्रवादी राज्यसभेत उमेदवार पाठवणार। बारामतीचा तिरोडा अजूनही कायम। हर्षवर्धन पाटलांची समजूत काढण्यासाठी फडणवीसांसोबत मुंबई शुक्रवारी होणार बैठक। नाशिकच्या उमेदवारीवरून मावी आणि महायुतीमध्ये पेच। उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा विजय करंजकर यांची नाराजी। तर महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सी खेच। अमरावतीमधून नवनीत राणांना उमेदवारी। नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार। नवनीत राणा आज भाजपमध्ये करणार प्रवेश। माढ्यात मोहिते पाटलांचा जवळपास ठरला। उद्या धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवारांची भेट। वंचितकडून राज्यातील 9 मतदारसंघातील उमेदवार जाहीर। महाविकास आघाडीवर आंबेडकरांनी दबाव वाढवला। ठाकरेंचे 17 शिलेदार ठरले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 17 उमेदवारांची घोषणा। सांगली आणि वायव्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस उद्धव ठाकरेंवर नाराज। तर मतदारसंघाबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच ईडीचा समन्स। कीर्तिकरांना तुरुंगात धाडला तरी जेलमधून निवडणूक लढण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा गुंता कायम। यवतमाळ वाशिमची जागा भाजपकडे जाणार लोकशाहीला सूत्रांची माहिती। उच्च न्यायालयाच्या केजरीवाल यांना दिलासा नाही। ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी मिळाला वेळ। पुण्यात उद्या आरपीआय आठवले गटाची महत्वाची बैठक। शिर्डीच्या जागेसाठी आरपीआय कार्यकर्ते आग्रही। महायुतीने एकही जागा दिली नसल्यानं कार्यकर्ते नाराज। भाजपकडून सुनील मेंढेंचा उमेदवारी अर्ज दाखल। 3.5 लाख मतांनी निवडून येणार सुनील मेंढेंनी व्यक्त केला विश्वास। काँग्रेस नेत्यांनी घेतली मुकुल वासनिक यांची भेट। सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी काँग्रेस नेत्यांची मागणी। पुण्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। पुण्यातून उमेदवारी न दिल्यानं संजय काकडे नाराज। गद्दारांना मतदार धडा शिकवतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला बोल। भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर। यादीमध्ये मोदींसह मुख्यमंत्री शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचंही नाव। केंद्रातील फौज राज्यात प्रचारासाठी उतरवणार। शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर। शिवसेनेच्या यादीमध्ये भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांची नावं। 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। हल्ले होतील परतवून लावा जोमानं काम करा उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। जळगावात जामनेर इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी संबंधित व्यक्तीची नार्को टेस्ट करण्याची मागणी। पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। आसाम नेता बेंजामिन बसुमतारीचा फोटो व्हायरल। नोटांचा गठ्ठा घेऊन झोपलेला फोटो व्हायरल। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।